प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती या प्रकरणी पुणे पोलिसांनी श्रीगोंद्यातील एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील यांचा काही आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली होती याबाबत पोलिसांनी तांत्रिक गोष्टींच्या आधारे या, या अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार त्याच्या आई वडिलांसह संबंधित मुलगा हा पोलीस ठाण्यात हजर झाला विशेष म्हणजे आज श्रीगोंदा शहरात गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय तर गौतमी पाटीलचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलाय दरम्यान यासंदर्भात गौतमी पाटील यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी गौतमी पाटील यांचा कार्यक्रम म्हटलं की कॉन्ट्रोवर्सी येत असते मात्र आज त्या श्रीगोंदमध्ये आलेल्या आहेत आणि त्यांचा एका सामाजिक उद्देशानं कार्यक्रम होत आहे थेट त्यांच्याशी बोलणार आहोत काय एकंदरीत सांगायला आज एका सामाजिक कामासाठी आपण या ठिकाणी शो करतात खूप छान वाटतंय जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी आज कार्यक्रम आहे हा तर त्या लोकांसाठी आज मी कार्यक्रम करते ह्या गोष्टीचं खूप छान वाटतंय आणि माझ्याकडनं होईल तेवढी मी मदत करेल पण प्लीज माझी विनंती आहे की जे अनाथ लोक असतील आज इथंच नाही बरेच अख्ख्या महाराष्ट्रात जे आहेत त्यांना मदत करा ज्यांच्याकडनं जेवढं होईल तेवढं मी विनंती करते आज आपण श्रीगोंद्यामध्ये आहात आणि श्रीगोंद्यातीलच एक युवक जो आहे पोलिसांनी ताब्यात घेतला आपल्या काही व्हिडिओ संदर्भामध्ये कसं बघतोय कसं म्हणजे चांगली गोष्ट आहे की सापडलं एक जण तरी नाही का अजून आहेत तर बरेच आहेत तर तेही लवकरात लवकर सापडतील आणि आज जी खबर आली आहे ती खूप चांगली आली माझ्यासाठी मी म्हणजे खूप टेन्शनमध्ये होते ती ती ते काळ माझा आणि आत्ताचा काळ छान वाटतंय मला आपला एक चित्रपट येतोय त्या चित्रपटाबद्दल थोडंसं सा सांगाल की आणि प्रेक्षकांना काय आवाहन करा कलाकारांवरनं पिक्चर आहे घुंगरू चित्रपटाचं नाव आहे माझं अंतरा म्हणून त्यात कॅरेक्टर आहे तर कलाकारांवरनच आहे तर सगळ्यांनी टॉकीज म्हणजे थिएटरला जाऊन सगळ्यांनी तो पिक्चर पाहावा आणि सगळ्यांनी एन्जॉय करावं रघुनाथदा खेडकर यांनी एक वक्तव्य केलं होतं की आपण जे शो करता आहात तर ते लावणीच्या फॉर्मॅटमध्ये बसत नाही लोककला ही लोककला म्हणूनच जपली पाहिजे कसं बघताय मी अगोदरही सांगितलं की मी लावणीचे कार्यक्रम करत नाही माझ्या कार्यक्रमात फक्त लावणीच असं होत नाही हा लावणी हा पूर्ण कार्यक्रम वेगळा असतो माझ्या कार्यक्र माझा कार्यक्रम म्हणजे डी जे शो आहे लावणीचा कार्यक्रम नाही माझं एकच लावणी सॉन्ग होतं आणि बाकी दुसऱ्या पुरी आहेत त्यांचे दोन तीन गाणी होतात पण बाकी माझे सगळे म्हणजे मराठी गाणी म्हणतात ना आपले ते ते चालतात हे जास्ती चालत नाही आणि लावणी म्हणजे असं मी म्हणत नाही की मी लावणी नाही करत मी करते पण ते एकच सॉन्ग करते म्हणून कोणीही त्या दृष्टिकोनाने बघू नये सगळ्यांनी एक डी जे डी जे शो म्हणून एक माझे सगळ्या प्रकारचे गाणी होतात असं नाही की फक्त मी लावणीच करते धन्यवाद सुनील एबीपी माझा श्रीगोंदा अहमदनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट